शेतकरी बंधूंनो नमस्कार. सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आता वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. मंडळी, केळ्याच्या फळाला गरीबाचं फळ असं म्हणतात, कारण केळी ही स्वस्त असतात आणि बारमाही उपलब्ध असतात. असं जरी असलं तरी केळीच्या फळाचं आरोग्याच्या दृष्टिकोनातून फारच महत्त्व आहे. केळ्यामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन बी, कर्बोदकं, मॅंगेनीज, लोह अशा प्रकारचे शरीरासाठी, पोषक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले असे घटक असतात. त्यामुळेच भूक लागली की केळी खाणं कधी उत्तम. मंडळी, केळीला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे आपल्या संपूर्ण देशामध्ये केळीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. अगदी आपल्या महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे 80,000 हेक्टर इतक्या क्षेत्रफळावरती या केळ्याच्या फळाचं उत्पादन घेतलं जातं आणि त्यापैकी 50,000 हेक्टर इतक्या मोठ्या प्रमाणात जळगावमध्ये या फळाचं उत्पादन घेतलं जातं. म्हणून जळगावला केळ्याचा आगार असं संबोधलं जातं. मंडळी, केळ्याच्या लागवडीपासून प्रत्यक्ष कोंब तयार होईपर्यंत या पिकावरती वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. या रोगांचा बंदोबस्त नेमका कसा करायचा, व्यवस्थापन नेमकं कसं करायचं, हेच आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण विषयाचं आयोजन केलं आहे, केळीवरील रोग आणि त्यांचं व्यवस्थापन. केळीवरील रोग आणि त्यांचं व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला आज मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर चंद्रशेखर आंबाडकर सर. नमस्कार सर, तुमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. डॉक्टर चंद्रशेखर आंबाडकर सर हे वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परभणी येथे वनस्पती रोगशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. तर आंबाडकर सर, तुमच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. आपला आजचा विषय आहे केळीवरील रोग आणि त्याचं व्यवस्थापन. मुळात केळीच्या पिकावरती प्रामुख्याने कोणकोणते रोग आढळतात? जर महाराष्ट्राचा जर विचार केला तर केळीखाली क्षेत्र जे म्हणजे महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य आहे आणि यामध्ये केळीवर अनेक प्रकारचे रोग आपल्याला आढळून येतात. त्यामध्ये आपण बुरशीजन्य रोगांचा तसेच जीवाणूजन्य रोगांचा आणि विषाणूजन्य रोगांचा आपण त्यामध्ये समावेश करू शकतो. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने आपल्याला मर रोगाची लागण झालेली फार मोठ्या प्रमाणात आढळते. आपण स्लाईड दाखवूया, या स्लाईडच्या मार्फत सुद्धा आपण सचित्र आपण प्रेक्षकांना दाखवूया. पुन्हा मागील काही वर्षांमध्ये एक महत्त्वाचा रोग सिगाटोका नावाचा रोग केळीवर येऊन गेलेला आहे आणि आतासुद्धा येतो. तर हे केळीवर जो सिगाटोका आहे तो दोन प्रकारचा सिगाटोका आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये काळा सिगाटोका, पिवळा सिगाटोका हे रोग त्यामध्ये आढळतात. त्याचप्रमाणे फळकूज हा सुद्धा एक फार महत्त्वाचा रोग आहे. त्याचप्रमाणे बुरशीजन्य रोगांमध्ये काळी बोंडी म्हणजे त्याला सिगार एंड रॉट असं म्हणतात, तो सुद्धा महत्त्वाचा रोग आहे. जर जीवाणूजन्य रोगांचा जर विचार केला तर त्यामध्ये इरविन या नावाचा एक जीवाणू आहे, तो काय करतो की हेड रॉट नावाचा रोग त्या केळींवर प्रसारित करतो. त्याचप्रमाणे विषाणूजन्य रोगांमध्ये जर आपण विचार केला तर पर्णगुच्छ हा एक महत्त्वाचा रोग आहे आणि नंतर एक दुसरा एक विषाणू आहे त्यामध्ये पोंगा सडणे हा एक रोग होतो जो कुकुंबर मोझाईक व्हायरस या विषाणूमुळे होतो. आणि हे सर्व जे रोग आहेत हे अनेक रोग येतात पण हे आपल्या महाराष्ट्रात आढळणारे महत्त्वाचे रोग आपल्याला सांगता येतील. म्हणजे आता प्रामुख्याने आपण ज्या रोगांचा आपण उल्लेख केला त्याच्यामध्ये बुरशीजन्य रोग, जीवाणूजन्य रोग आणि विषाणूजन्य रोग असे आपल्याला वर्गवारी करता येईल. बरोबर. यामध्ये सर आपण प्रामुख्याने जो उल्लेख केला तो मर रोगाचा, या मर रोगाविषयी सविस्तर सांगा ना. हा, मर रोग हा एक महत्त्वाचा रोग आहे. तर मर रोग जो आहे ही एक हानिकारक बुरशी आहे आणि ती जमिनीमध्ये वास्तव्यास असते. तर ही बुरशी काय करते की ही बुरशी जमिनीमधून अन्न पुरवठा जो होणार आहे वनस्पतींना तो अन्न पुरवठा व्यवस्थित होऊ देत नाही
आणि आतमधले जे झायलम व्हेसेस असतात त्या त्या याला ते पूर्णपणे ब्लॉक करून टाकतात आणि आतमधून जो अन्नपुरवठा जाणार आहे तो अन्नपुरवठा वरच्या भागांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे काय होतं की वरच्या भागातली पानं जी आहेत ती आधी पिवळी पडायला लागतात नंतर सुकतात आणि नंतर कालांतराने पूर्ण झाडसुद्धा याचं वाळायला सुरुवात होते आणि जर आपण याचा जर बुंधा जर कापला तर यामधून आपण याला अत्यंत सडलेल्या माशासारखा वास आपल्याला त्या बुंध्यामधून येतो. आपण जर त्याचा जर सिम्पटम्स जर पाहायचे असेल तर आपण प्रेक्षकांना दाखवू शकतो. बघा यामध्ये कसा आहे तो बुंधा जो कापलेला आहे तर त्या बुंध्यामध्ये पूर्ण रिंग जी आहे ही काळपट झालेली आहे आणि वनस्पतींची पानं जी आहे ते पूर्णपणे वाळून गेलेले आहेत. तर अशा प्रकारचा जर रोग आला तर यामध्ये पूर्णपणे बागासुद्धा उद्ध्वस्त कधी कधी आपल्याला पाहायला मिळतात. बर, पण हा रोग जो आहे मध रोग हा प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळतो. तर हा रोग प्रसार होण्यामागे कारण काय आहेत? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. कारण रोगाचा प्रसार जर आपण आपल्याला रोखता आला तर साहजिकच आपल्याला त्याचं नियंत्रण मिळवणं सुद्धा अतिशय सोपं जाईल. तर आपण जर जे मुनवे किंवा गंध वापरतो तर तेच जर आधी रोगग्रस्त असले तर त्याचा प्राथमिक प्रसार त्या मुनव्यांपासून किंवा रोगग्रस्त कंदांपासून होतो आणि ही बुरशी जमिनीत वास्तव्यास असते. तर जमिनीत वास्तव्यास असल्यामुळे काय होते की याची जी बीज आहेत ते जमिनीमध्ये राहतात आणि ते बीज जे आहे ते पाण्याच्या प्रवाहामार्फत एका जागेवरून दुसऱ्या जागेस जाण्यास मदत होते आणि त्या पाण्याच्या प्रवाहामार्फत याचा दुय्यम प्रसार जो आहे तो या रोगाचा दुय्यम प्रसार आपल्याला पाहायला मिळतो. बरं, म्हणजे पाण्याच्या प्रवाहाबरोबर या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. हो, आता रोग झाला त्याचं व्यवस्थापन महत्वाचं आहे. हो, या रोगाचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं? रोगाचं व्यवस्थापन जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला अत्यंत निरोगी जे आहे कंद वापरायला सर्वात पाहिजे आणि हा बुरशीजन्य रोग आहे. तर हा बुरशीजन्य रोग असल्यामुळे आपल्याला जी कंद आपण वापरणार आहोत तर किंवा रोपं जे आपण आणणार आहोत आणि रोप लागवड करणार आहोत तर ती जी आहे ती कार्बॅन्डेझिम नावाचं बुरशीनाशक आहे. तर ते 0.1% तीव्रतेचं द्रावण तयार करून त्या द्रावणात जर बुडवून आपण जर ती रोपं लावली किंवा कंद लावली तर ते या रोगाचा आपल्याला अटकाव पाहायला मिळतो. सर, मगाशी तुम्ही रोगांचा उल्लेख करताना सिगाटोका या नावाचा जो रोग आहे त्याचा उल्लेख केला होता. सिगाटोका हा जो रोग आहे त्याचे काही वेगवेगळे प्रकार आहेत का आणि या रोगाची लक्षणं नेमकी काय आहेत? सिगाटोका हा सुद्धा एक महत्वाचा रोग आहे. मागील काही वर्षांमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या बागा या सिगाटोका रोगाने फार रोगग्रस्त झालेल्या होत्या. हा सिगाटोका आपल्याला दोन प्रकारे आढळतो. हा सुद्धा बुरशीजन्य रोग आहे. बरं, तर यामध्ये काळा सिगाटोका आणि पिवळा सिगाटोका असे दोन प्रकारचे आपल्याला बुरशी आढळतात. आपण स्लाइड दाखवूया प्रेक्षकांना, त्याचे जर आपण चित्र जर दाखवलं तर प्रेक्षकांना अधिक चांगल्या तऱ्हेने समजतील. तर हे काय, याला करपा काय म्हणतात? करपा म्हणजे काय की आधी या पानांवर अत्यंत छोटे छोटे ठिपके पडलेले दिसतात. नंतर हे ठिपके काय होतात की कालांतराने एकत्र येतात आणि एकत्र आल्यावर त्याचा एक मोठा चट्टा हा पानांवर तयार होतो आणि असे अनेक जर चट्टे जर पानावर झालेत तर काय होईल की ती प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे वनस्पतीची ती मंदावते आणि साधारणतः मग जी फळ लागवड आहे ती व्यवस्थित होत नाही आणि झाडांची वाढ खुंटते. तर हा रोग जो आहे याने अक्षरशः बागा उद्ध्वस्त झालेल्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहे मागील काही वर्षांमध्ये. ही त्याची लक्षणे आहेत. जे फळांवर सुद्धा जर आपण फळाचा जर काप घेतला तर फळांवर सुद्धा आपल्याला अत्यंत असे काळे काळे ठिपके आपल्याला पाहायला मिळतात. या रोगाचा प्रसार नेमका कसा होतो सर? हे जे आहेत, आता शेतकरी काय करतात की पानांवर ठिपके दिसले किंवा पानं करपलेले दिसतात तर ते पानं कापून शेताबाहेर टाकतात किंवा शेतात त्याचं आच्छादनासाठी वापरतात. तर यामध्ये त्यांचं काय होतं की पावसात जर पाणी पडलं किंवा त्याला अनुकूल वातावरण जर तयार झालं तर ही बुरशी लैंगिक बीजोत्पादनाद्वारे त्याच्यातून त्याचे छोटे छोटे बीज जे आहेत ते बाहेर पडतात आणि नंतर हवेमार्फत किंवा पावसाच्या पाण्यामार्फत हे बीज इतरत्र सगळ्या बागेमध्ये पसरतात आणि त्यामुळं या बुरशीची अनेक पटीने वाढ होते आणि तो रोग सर्व बागेमध्ये पसरायला काहीही वेळ लागत नाही. म्हणजे बुरशीजन्य असलेला हा सिगाटोका नावाचा जो रोग आहे तो हवेद्वारे आणि पाण्याद्वारे मोठ्या प्रमाणात पसरतो. आता तो पसरतो पण त्याचं व्यवस्थापन नेमकं कशा पद्धतीने करायचं? हा आता बुरशीजन्य रोग असल्यामुळे आपल्याला बुरशीनाशकांचा वापर करायचा आहे. तर आता काय झालेलं आहे की जे बुरशीनाशक आहे त्यामध्ये कार्बॅन्डेझिम नावाचं बुरशीनाशक जे सर्वश्रुत आहेच, त्याचप्रमाणे थायोफेनेट मिथाईल नावाचं एक रोको नावाने उपलब्ध आहे बाजारामध्ये किंवा रॉक नावाने उपलब्ध आहे ते बुरशीनाशक आपण वापरू शकतो. किंवा पायरेक्लोस्ट्रॉबिन जो कॅबरिओ नावाने उपलब्ध आहे तर ते बुरशीनाशक
दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्यात, आणि हे फवारताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की स्टिकर प्रत्येक वेळेस वापरायचा आहे. पुन्हा काही संयुक्त बुरशीनाशकाची शिफारस केलेली आहे केळीवर, त्यामध्ये मेटीराम आणि पायरेक्लोस्ट्रॉबिन याचं जे मिश्रण आहे ते कॅब्रिओ टॉप नावाने बाजारामध्ये उपलब्ध आहे. तर ते जो बुरशीनाशक आपण 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये आणि त्यामध्ये स्टिकर मिसळून जर फवारलं तर याचं नियंत्रण होईल. त्याचप्रमाणे एक आणखी बुरशीनाशक आहे ज्यामध्ये पायरेक्लोस्ट्रॉबिन आणि इपोक्सिकोनेझोल हे ओपेरा नावानं बाजारामध्ये मिळतं. तर हे बुरशीनाशक 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आणि त्यामध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला स्टिकर मिळवायचं मिसळायचं आहे. कारण स्टिकर कशासाठी मिसळायचं आहे, कारण केळीचा जो पान असते ते वॅक्सिलेअर आहे, त्याच्यावर आपण पाण्याचा थेंब टाकला तर तो घसरून पडतो. वॅक्सिलेअर तो चिटकून राहण्यासाठी, ते बुरशीनाशक त्याला चिटकून राहण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी स्टिकरचा वापर करणं हे गरजेचं आहे. आणि बुरशीनाशक फवारताना त्याचं प्रमाण हे देखील फार महत्वाचं आहे. जर प्रमाणामध्ये जर आपण काही कमी जास्त जर केलं तर त्याचा अनिष्ट परिणाम सुद्धा पिकांच्या वाढीवर होऊ शकतो आणि पिकांमध्ये रेझिस्टन्स सुद्धा डेव्हलप होऊ शकतो. म्हणजे जर पुढील काळात जर तो रोग आलाच तर त्या रोगांना अपेक्षित असं आपल्याला नियंत्रण तेवढ्या मात्रेमध्ये मिळत नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांनी जी सांगितलेली मात्रा आहे शेतकरी बंधूंनी तीच मात्रा आपण वापरावी असं मी या क्षणी आवाहन करू इच्छितो. सर, केळीच्या फळावरती फळकूज नावाचा रोग देखील आहे. होय, हा फळकूज रोग जो आहे त्याची लक्षणं नेमकी काय आहेत? फळकूज म्हणजे या शब्दातच त्याचा अर्थ आलेला आहे. फळांवर होणारी कूज हे हा सुद्धा एक बुरशीजन्य रोग आहे. म्हणजे यावर काय होतं की फळं जी आहेत फळांवर डाग पडलेले दिसतात, फळांचा जो साल आहे त्यावर बुरशीची वाढ होते आणि हे असे जर डाग पडले तर फळं अवेळी पिकतात आणि अवेळी पिकल्यामुळं काय होते की त्या फळांना बाजारामध्ये आपल्याला बाजारभावसुद्धा मिळत नाही आणि अशा फळांना कोणी खायला सुद्धा म्हणजे हे करत नाही. ती थोडक्यात कुजतात, ती फळ फळ कुजतात, पूर्णपणे कुजतात. हा ग्लिओस्पोरियम नावाची एक बुरशी आहे, त्या बुरशीमुळे होणारा हा रोग आहे. पण अशा प्रकारे जर काही लक्षणं आढळली तर त्याचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं? सर, हा बुरशीजन्य रोग आहे. मी सांगितलं मागे, आता आपण जे बुरशीजन्य रोगांचं बघत आहोत तर त्यामध्ये कार्बॅन्डाझिम नावाचं जे बुरशीनाशक आहे तर या बुरशीनाशकाचा आपण वापर करायला हवा. त्याचप्रमाणे असे जर फळं आपल्याला बागेमध्ये दिसले तर आधी ते फळं काढून त्याला नष्ट करायला पाहिजे. आणि फळकुजावर आणखी एक चांगलं नियंत्रण मिळवणारं औषध जे आहे ते आहे बोरोडेक्स मिक्सर, त्याला आपण बोर्डो मिश्रण म्हणतो. 1882 साली मेलाराडेट नावाच्या शास्त्रज्ञांनी याचा शोध लावलेला आहे आणि तेव्हापासून आजतागायतपर्यंत हे बुरशीनाशक अत्यंत प्रभावी असं अनेक रोगांवर सिद्ध झालेलं आहे. आणि हे बुरशीनाशक आपल्याला घरच्या घरी तयार करता येतं, यासाठी काही नाही. यासाठी फक्त 1 किलो मोरचूत, 1 किलो कळीचा चुना आणि 100 लिटर पाणी आवश्यक आहे. आणि हे बुरशीनाशक शेतातल्या शेतात ज्या दिवशी फवारायचं आहे त्याच दिवशी जर तयार केलं तर तुम्हाला याचे 100% रिझल्ट, अनेक रोगांवर रामबाण असलेलं हे औषध आहे. तर आम्ही या रोग अनेक बुरशीजन्य रोगांसाठी 1% तीव्रतेचं बोर्डो मिश्रणाची फवारणी जर आपण केली तर आपल्याला अनेक समस्यांपासून, बुरशीजन्य रोगांच्या समस्यापासून मुक्तता मिळू शकते. सर, फळकूज नावाचा जो रोग आहे तो जसा केळीच्या पिकांवरती प्रादुर्भाव होतो त्या रोगाचा, त्याप्रमाणे काळीबुंड नावाचा जो रोग आहे त्याचा देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. तर याची लक्षणं काय आहेत आणि त्याचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं? याची लक्षणं जर आपण प्रेक्षकांना जर दाखवली तर अतिशय चांगलं होईल. कारण काळी बोंडी म्हणजे काय, समोरचा जो हे आहे त्याचा, आपण सिगरेट पिल्यावर त्याची जी सिगरेटचा जो समोरचा भाग असतो त्याप्रमाणे आपल्याला केळीच्या भागांवर, तसेच सिगरेटच्या जळल्याप्रमाणे अर्धवट, याला जळका चिरूट सुद्धा म्हणतात, तर त्या अर्धवट जळलेल्या चिरट्याप्रमाणे हे रोगट केळी दिसतात. आणि याचा जर प्रादुर्भाव जास्त जर झाला तर आपल्याला म्हणजे फार मोठ्या प्रमाणात नुकसानसुद्धा सोसावं लागतं. बघा, आपण या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे किती अक्षरशः ते जे सिगरेटप्रमाणे जळलेले आपल्याला दिसतात. तर हा रोग सुद्धा फार मोठ्या प्रमाणात पसरू शकतो जर आपण त्याचं वेळीच व्यवस्थापन केलं नाही तर. सर, आपण एक फोन घेऊयात. विनायक परब बोलतात विरारहून. हॅलो, हा नमस्कार विनायक मॅडम. हा सर, मला विचारायचा एक प्रश्न. कोकणामधून ओके हॅलो हा विचारा, सलग विचारा. कोकणामध्ये केळी पिकांवरील किडींचं व्यवस्थापन कसं करावं? आजचा आपला धन्यवाद, आपला प्रश्न कळला. पण आपला आजचा विषय आहे रोगांचा, तरी मी सांगू शकतो आपल्याला. जर आपल्याला जर निश्चित जर कीड माहित असेल
आता यामध्ये काही जर मावा किडीचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो तर यामध्ये ज्या किडी आहेत तर किडींचा जर आपल्याला ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहे तर रस शोषण करणाऱ्या किडींसाठी आपण थायमिथॉक्झाम किंवा ॲसिटामॅप्रिड किंवा इमिडाक्लोप्रिड अशा कीटकनाशकांचा वापर आपण करू शकतो. काही वेळेस आपल्याला पोंग्यात एक अळीसुद्धा दिसते आणि त्याचे जे हे आहेत कीटक आहे तर त्यासाठी आपण सापळा म्हणून केळीचंच फांदी तोडून जर बागेमध्ये ठेवली तर त्याला सापळा म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो. आणि काही जे कीटक आहेत तर ते अत्यंत लागवडीच्या सुरुवातीपासून आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा वेळेस कंद लागवड किंवा मुनवे ज्यावेळेस आपण लागवड करतो तर त्यावेळेस ते कार्बेंडाझिम अधिक ॲसिफेट नावाचं जे कीटकनाशक आहे या दोघांचं मिश्रण करून जर ते कंद बुडवून जर लावले तर आपल्याला पुढील भागामध्ये केळीच्या अनेक किडींपासून आपल्याला मुक्तता मिळू शकते. नक्की शेतकरी बंधूंनो, केळीच्या पिकावर ज्याप्रमाणे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो त्याप्रमाणेच अनेक प्रकारचे विषाणूजन्य रोग देखील आढळतात. ते नेमके कोणते आणि त्याचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार, पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे केळीवरील रोग आणि त्याचं व्यवस्थापन आणि या विषयासंदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर चंद्रशेखर आंबाडकर सर. सर, ब्रेकपूर्वी आपण केळीवर जो काळी बोंड हा नावाचा रोग जो आढळतो त्याची लक्षणं आपण सांगितली, त्याचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं? हा, मी सांगितलं की या रोगाला सिगार एंड रॉट असं सुद्धा म्हणतात, म्हणजे जळलेल्या सिगारेटप्रमाणे हा रोग दिसतो. बरं, तर हा सुद्धा एक बुरशीजन्य रोग आहे. तर या रोगाच्या नियंत्रणासाठी जर सुरुवातीच आपल्याला हा रोग ओळखता आला तर यासाठी डायथेनियम 45 नावाचं जे बुरशीनाशक आहे ते 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात आणि त्यामध्ये स्टिकर मिसळून जर फवारलं तर या रोगाचं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे कार्बेंडाझिम हे 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये जर मिसळून जर फवारलं तर ते सुद्धा या रोगास नियंत्रण आटोक्यात येण्यास आपल्याला मदत होईल. अशा प्रकारे फळकूज असेल किंवा आता आपण काळीबोंड विषयी सांगितलं, हे जे बुरशीजन्य रोग आहेत या बुरशीजन्य रोगाच्या व्यतिरिक्त केळीच्या पिकावरती काही विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव देखील होतो, ते नेमके कोणते? विषाणूजन्य रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव होतो आणि जीवाणूजन्य रोगांचा सुद्धा यामध्ये प्रादुर्भाव होतो. बरं, तर आधी आपण जीवाणूजन्य जे रोग आहेत त्याविषयी माहिती करून घेऊया. तर यामध्ये जीवाणूजन्य रोगांमध्ये एक इरविनिया रॉट, त्यालाच हेड रॉट असं म्हणतात, म्हणजे बुंधा कुजणे. बरं, तर हा जो रोग आहे हा केळीच्या लागवडीनंतर 2 ते 3 महिन्याच्या अवस्थेत आपल्याला दिसून येतो. तर यामध्ये काय होतो की केळीचा जो पोंगा आहे तर तो पूर्णपणे आपल्याला सडलेला आढळतो आणि जमिनीचा जो बुंधा आहे तर तो पूर्णपणे कुजतो. तर हा जीवाणू आहे, जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया आहे. तर हा बॅक्टेरिया इरविनिया कॅरोटोहोरा नावाचा बॅक्टेरिया आहे आणि त्यामुळे हा रोग आपल्याला बागेमध्ये आढळतो. पण या रोगाचं व्यवस्थापन करताना काही वेगळं करणं गरजेचं असतं. निश्चितच जीवाणूजन्य रोगांचं जर नियंत्रण करायचं असेल तर थोडी वेगळी स्ट्रॅटेजी आपल्याला वापरावी लागते. आपण बुरशीजन्य रोगांमध्ये आपण बुरशीनाशक वापरलीत, आता जीवाणूजन्य रोगांचा जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर यामध्ये काही आपल्याला अँटीबायोटिक्स वापरावं लागतात. बरं, तर अँटीबायोटिक्स अधिक कॉपर बेस्ड जर फंजीसाइड्स असतील आणि त्यांचं मिश्रण करून, म्हणजे यामध्ये आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड हे 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये आणि त्यामध्ये अँटीबायोटिक जे वापरायचं आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिन हे 250 ते 500 PPM स्ट्रेप्टोसायक्लिन आपण आपल्याला त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याचबरोबर क्लोरोपायरीफॉस नावाचं कीटकनाशकसुद्धा यामध्ये आपल्याला मिश्रण करून फवाराय त्या बुंध्याच्या जागी आळवणी करायची आहे. म्हणजे आळवणी केल्यावर काय होईल, जो जमिनीमध्ये असणारा जो जीवाणू आहे तो जीवाणू नायनाट होण्यास मदत होईल. तर या प्रकारे जर नियंत्रण म्हणजे अँटीबायोटिक प्लस बुरशीनाशक प्लस कीटकनाशक याची जर एकत्रित आळवणी जर केली तर या रोगाचं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतं. हे झालं सर बुरशीजन्य रोगाविषयी आणि जीवाणूजन्य रोगांविषयी. होय, पण काही विषाणूजन्य प्रकारचे रोग आहेत ते पण केळीच्या पिकावरती पडतात. होय, तर हे विषाणूजन्य रोग कोणते, त्याची लक्षणं नेमकी काय आहेत? आता विषाणू जर म्हटलं तर सगळ्या सर्वसामान्य लोकांच्या मनात धडकी बसते आहे, कारण विषाणूचा प्रादुर्भाव सर्व जगात आपण अनुभवलेला आहे. बरोबर, तर तो माणसांवर आलेला विषाणू होता, तर तसाच वनस्पतींवर सुद्धा विषाणूंचा प्रादुर्भाव होतो आणि आतापर्यंत अनेक विषाणू वनस्पतींवर येत आहे. तर केळीमध्ये सुद्धा 2 प्रकारचे विषाणू फार महत्वाचे आहे. तर या विषाणूमुळं काय होतं की पर्णगुच्छ नावाचा जो रोग आहे तो पर्णगुच्छ नावाचा रोग, आता या पर्णगुच्छ म्हणजे काय,
पानांचा गुच्छ तयार होणे, म्हणजे पानांची एक सारखी वाढ होत नाही आणि एक प्रकारचा गुच्छ तयार होतो, पाना विस्तार पावत नाही आणि पाने जवळजवळ येतात. तर त्यामुळं आपल्याला काय होतं की त्या जे आहेत आता हा विषाणू ज्यावेळेस एखाद्या वनस्पतीवर अटॅक करतो तर त्याचं पहिलं काम असतं की हरित द्रव्याचं विघटन करणे. आणि पानांवरचा गुच्छ एकदा तयार झाला की त्या वनस्पतीला व्यवस्थित अशी फळधारणा सुद्धा होत नाही. आणि जर फळधारणा जर झालीच तर काय होतं की ते जे आहेत फळ अत्यंत लहान आकाराचे तयार होतात. आता हे पर्णगुच्छ नावाचा रोग आहे तो कॅल्शियमच्या कमतरते सोबत सुद्धा आपल्याला कधी कधी त्याचं कन्फ्युजन होतं. तर काय होतं कॅल्शियमची जर कमतरता असली तर त्यावेळेस सुद्धा असा पर्णगुच्छ आपल्याला पाहायला मिळतो. पण त्यामध्ये आणि या विषाणूच्या लागण्यामध्ये एक फरक आहे की कॅल्शियमची जर कमतरता असली तर पानांचा आकार जो आहे तो आकार सर्वसामान्य वनस्पती केळीसारखा राहतो. पण विषाणूचा जन्य रोगाचा जर त्यावर अटॅक जर झाला तर पानांची वाढ सुद्धा कमी होते आणि फळंसुद्धा लागत नाही. तर आणि या पानांच्या शिराच्या खाली एक जे प्रकारचं हुक सारखं तयार होतं किंवा मोर्स कोड ज्याला आपण आधी तार पाठवताना जे कोड वापरायचे तर तशा प्रकारची जी लिपी असते तसे तर ते पानांच्या शिरांच्या खाली आपल्याला अत्यंत सूक्ष्म असे ठिपके पाहायला मिळतात. आणि या रोगाचा जर प्रादुर्भाव जर झाला तर त्या बागेमध्ये अक्षरशः फळधारणासुद्धा काहीही होत नाही. बरं, पण हा पर्णगुच्छ नावाचा जो रोग आहे त्याचा प्रसार नेमका कसा होतो? आता जर विषाणू जर म्हटला तर त्याला वाहक लागणार आहे. वाहक म्हणजे कोण? की वनस्पतींवर येणारे किडे. यामध्ये मावा जी कीड आहे ही फार मोठ्या प्रमाणात त्याची वाहक म्हणून कार्यरत असते. तर याचा जो मावा आहे त्या माव्याचं नाव आहे पेंटॅलोनिया निग्रोनर्व्होसा. तर हा जो मावा आहे हा अत्यंत चमकदार अशी कीड आहे, काळपट किंवा राखाडी कलरची कीड आहे. आणि ही कीड काय करते की जवळपास त्याची जी प्रौढ मादी आहे ती 4 दिवसातून 4 पिलांना जन्म देते. आणि त्याच्या जीवनक्रमामध्ये जवळपास 14 पिलांना ही मादी जन्म देते. याच्या ज्या पिढ्या असतात तर त्याच्या 7 ते 10 पिढ्यांना पंख नसतात. आणि नंतरच्या ज्या पिढ्या असतात नंतरच्या येणाऱ्या पिढ्या त्यामध्ये जवळपास त्यांना पंख फुटतात. आणि ही कीड जी आहे ही कीड आपल्याला सकाळच्या 9 ते 11 किंवा सकाळच्या काळात आणि संध्याकाळी 6 ते 8 किंवा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला पाहायला मिळते. ठराविक वेळ मिळते कारण त्यावेळेस ऊन नसतं आणि थंड वातावरण असतं. त्याचवेळेस या किडी ज्या आहेत त्या वनस्पतींवर अटॅक करतात. आणि या किडी काय करतात की रस शोषण करणाऱ्या किडी आहे. मग हा व्हायरस जो आहे तो वनस्पतींवर अटॅक झालेला आहे. नंतर हा व्हायरस काय करतो की म्हणजे जी मावा कीड आहे ती स्वतःच्या त्या सोंडेतून तो रस शोषण करतेवेळेस तो विषाणूसुद्धा त्यांच्या शरीरामध्ये शोषला जातो. आणि जेव्हा ही मावा कीड दुसऱ्या वनस्पतींवर म्हणजे जशा वनस्पतीवर जाते तर त्यावेळेस पुन्हा तो मावा तिथे रस शोषण करतो आणि तो जो विषाणू आहे त्या दुसऱ्या निरोगी वनस्पतींवर सोडला जातो. तर अशा प्रकारे तो वाहक म्हणून कार्य करतो रोगग्रस्त पासून तर त्या निरोगी वनस्पतींवर. सर, या रोगाचं व्यवस्थापन कसं करायचं याकडे आपण म्हणणार आहोतच, पण एक फोन घेऊयात. सुधीर गुंड बोलतात अहमदनगरहून. हॅलो. हॅलो. हा सुधीरजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हा सर, केळी पिकावरील जो कवडे रोग आहे कवडे रोगाचं एक प्रभावी नियंत्रण कसं करू शकतो आपण? हा धन्यवाद, प्रश्न कळला. केळीवर जो कवडी रोग येतो होय त्याचं नियंत्रण कसं करायचं? तर हा सुद्धा एक जीवाणूजन्य रोग आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि त्यामध्ये जे आहेत अँटीबायोटिक म्हणून स्ट्रेप्टोसायक्लिन, म्हणजे तुम्ही 3 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड प्रति लिटर पाणी घ्या, 2.5 ग्रॅम हे स्ट्रेप्टोसायक्लिन आणि त्यामध्ये क्लोरोपायरीफॉस हे 3 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये याचं जर मिश्रण करून जर फवारलं तर या रोगाचं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळेल. सर, सुधीरजींचा फोन येण्यापूर्वी आपण पर्णगुच्छ हा जो रोग आहे त्याचा प्रसार नेमका कसा होतो याबद्दल आपण सांगितलं, त्याचं व्यवस्थापन कसं करायचं? पर्णगुच्छ रोग मी तुम्हाला सांगितलं की हा रोग मावा किडीमुळं प्रसारित होतो. तर आपल्याला आधी काय करावं लागणार आहे की मावा कीड नियंत्रणात आणावी लागणार आहे. आणि मावा कीड आता ही कीड आहे तर याला आपल्याला कीटकनाशकं वापरून आपल्याला याचं नियंत्रण करता येईल. यामध्ये जर आपण विचार केला
तर डायमिथोएट जे रोगर नावाने उपलब्ध आहे, इमिडाक्लोप्रिड, ॲसिटामॅप्रिड किंवा थायमिथॉक्झाम हे जे रस शोषण करणाऱ्या किडींवर प्रभावी कीटकनाशक आहे, तर हे कीटकनाशक जर वापरलं तर या मावा किडीचं आपल्याला नियंत्रण पाहायला मिळेल. आणि ती मावा कीड जर एकदा नियंत्रणात आली तर साहजिकच तुमचा जो विषाणू आहे तो बागेत इतरत्र पसरणार नाही. बरोबर, त्याच्यावरती नियंत्रण आणता येणं शक्य आहे. शक्य आहे. सर, हा जो पर्णगुच्छ रोग आहे तो विषाणूजन्य रोग आहे, याच्या व्यतिरिक्त आणखी कोणते विषाणूजन्य रोग आहेत ज्याचा केळीच्या पिकावरती प्रादुर्भाव होतो? बरोबर आहे. तर यामध्ये आपल्याला मी जो सांगितला तो पर्णगुच्छ नावाचा रोग सांगितला, तर त्याचप्रमाणे एक पोंगा सड नावाचा रोग आहे, त्याला इंग्रजीमध्ये इन्फेक्शियस क्लोरोसिस असं म्हणतात. तर हा जो रोग आहे तो कुकुंबर मोझाईक व्हायरस, म्हणजे कुकुंबर मोझाईक व्हायरस या कुकुंबर नावाचाच एक काकडी वर्गीय पिकांवर येणारा रोग विषाणू आहे. तर त्या विषाणूमुळं हा विषाणू केळींवर सुद्धा प्रादुर्भाव करतो आणि पानांवर पिवळे चट्टे पडतात. तर याचं एक ओळखण्याचं एक लक्षण कसं आहे की यामध्ये पानांचा जो आकार आहे तो तलवारीसारखा होतो. आणि हे सुद्धा विषाणू काय करतात की हरित द्रव्य नष्ट करण्याचं काम करतात आणि पानांवर अक्षरशः पिवळे चट्टे आपल्याला पाहायला मिळतात. कधी कधी पानं फाटतात सुद्धा. आणि या किडी या रोगामुळं जर हा रोग पूर्ण बागेमध्ये पसरला तर फळधारणा सुद्धा व्यवस्थित होत नाही. बरं, पण मग या रोगाचा प्रसार नेमका कसा होतो? मी आताच आपण जो आहे पर्णगुच्छ नावाचा रोग त्याचा आपण प्रसार बघितला, तर त्याच्यासाठी मावा कीड जी होती ती पेंटॅलोनिया निग्रोनरोसा नावाची कीड होती. तर हा कुकुंबर मोझाईक व्हायरस सुद्धा मावा किडीद्वारेच प्रसारित होतो, पण यामध्ये कीड ही वेगळी आहे. यामधली जी कीड आहे ती मावाच आहे, पण त्याची जी स्पेसिस आहे ती ॲफिस गॉसिपी नावाची स्पेसिस आहे. तर ही थोडीशी फिकट पिवळसर रंगाची आहे मावा. आणि या मावा किडीमुळं हा विषाणू एका बागेतून दुसऱ्या बागेमध्ये पसरतो. त्याचं व्यवस्थापन कसं करायचं? मावा किडीचं व्यवस्थापन आपण आता सांगितल्याप्रमाणे कीटकनाशक आहे, त्यामध्ये थायमिथॉक्झाम हे चांगलं कीटकनाशक आहे. तर ते कीटकनाशक जर वापरलं 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात आणि त्यामध्ये स्टिकर मिसळून जर त्याची फवारणी केली तर त्याचं नियंत्रण होईल. आता हा कुकुंबर मोझाईक व्हायरस असल्यामुळं काय करायचं आपल्याला की आपल्या बागेभोवती किंवा बागेमध्ये काकडीवर्गीय कुठलेच पिकं किंवा वांगेवर्गीय पिकं घेऊ नये, कारण या पिकांवर आधी त्याचा अटॅक होतो आणि त्या तो व्हायरस मग सगळ्या बागेमध्ये पसरायला मदत होते. जर आपण उतीसंवर्धित रोपं जर वापरत असाल तर तिथला विषाणू निर्देशांक तपासलेल्या लॅबॉरेटरीमधूनच आपण अशी खात्रीशीर रोपं आपण लावायला पाहिजे, जेणेकरून तो व्हायरस जो आहे तो विषाणू आपल्या बागेमध्ये येणार नाही आणि त्याचा प्रसार होणार नाही. सर, केळीच्या पिकावरती मावा ही जी कीड आहे ती विषाणूवाहक कीड आहे आणि त्याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी काही लेबल क्लेम औषधं आहेत, ती कोणती? हा लेबल क्लेम हा इश्यू फार महत्वाचा आहे, कारण सगळे शास्त्रज्ञ लेबल क्लेम असल्याशिवाय त्याची शिफारस करत नाहीत. तर मावा जी कीड आहे तर यामध्ये लेबल क्लेम असलेल्या केळीसाठी स्पेशली तर कार्बोफ्युरॉन नावाचं औषध आहे, नंतर डायमिथोएट नावाचं औषध आहे आणि ऑक्झिडेमेटॉन मिथिल नावाचं जे औषध आहे हे औषधं केळीवर मावा किडीच्या नियंत्रणासाठी लेबल क्लेम असलेली औषधं भारत सरकारने सांगितलेली आहेत. पण अशाच प्रकारची बुरशीनाशकं जी लेबल क्लेम आहेत औषधं, ती कोणती? बुरशीनाशकांचा जर विचार केला तर लेबल क्लेममध्ये कार्बॅन्डेझिम आहे, जे आपल्याला 22-24 नावामध्ये नावाने बाजारात उपलब्ध आहे. नंतर डायथेनियम 45 मॅनकोझेप ते आहे. नंतर पायरॅक्लोस्ट्रॉबिन नावाचं औषध आहे, कॅब्रिओ नावाने बाजारामध्ये उपलब्ध आहे, त्याचं लेबल क्लेम आपल्याला पाहायला मिळतं. नंतर दोन संयुक्त बुरशीनाशकं आहेत लेबल क्लेममध्ये, त्यामध्ये मेटीराम आणि पायरॅक्लोस्ट्रॉबिन हे संयुक्त बुरशीनाशक कॅब्रिओटॉप नावाने बाजारात उपलब्ध आहे, त्याचंसुद्धा लेबल क्लेम केळीवर आपल्याला दिलेलं आहे. आणि पायरॅक्लोस्ट्रॉबिन आणि इपॉक्सिकोनॅझोल हे जे आहेत तर हे सिगाटोका डिसीजसाठी लेबल क्लेम आपल्याला दिलेलं आहे. तर हे जर बुरशीनाशकं जर वापरली आलटून पालटून याची जर फवारणी केली तर आपल्याला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. पण ही जी बुरशीनाशकं आहेत ती फवारताना त्याचं प्रमाण सर नेमकं किती असावं? आता प्रत्येक बुरशीनाशकाचं प्रमाण जे आहे हे वेगवेगळं असते. आता जर तुम्हाला कार्बॅन्डेझिम नावाचं बुरशीनाशक जर फवारायचं असेल तर त्याचं जे प्रमाण आहे ते 0.1% तीव्रतेचं प्रमाण आहे.
तर म्हणजे 0.1% म्हणजे काय 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात आपण मिसळून फवारायला पाहिजे. जर तेच औषध जर तुम्ही डायथेनियम 45 जर घेतलं तर याचं प्रमाण आहे 2.5 ग्रॅम प्रति लिटर. तर हे आहे. नंतर जर बुरशीनाशक जे आहे संयुक्त बुरशीनाशक मी आपल्याला सांगितलं होतं मेटीराम प्लस पॅराक्लोस्ट्रॉबिन याचं जर प्रमाण आहे तर ते 3 ग्रॅम प्रति लिटर आहे. म्हणजे जसं जे बुरशीनाशक वेगवेगळ्या बुरशीनाशकाप्रमाणे त्याची मात्रासुद्धा वेगवेगळी दिलेली आहे आणि कुठल्याही कृषी विद्यापीठाच्या दैनंदिनीमध्ये किंवा भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने प्रसारित केलेल्या विविध मॅगझिन्समध्ये आपल्याला याची तीव्रता किंवा ती कुठल्या औषधासोबत कॉम्पॅटेबल आहेत की नाही तर याचं सगळं आपल्याला जे आहेत तर ते कृषी विद्यापीठाच्या दैनंदिनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नक्की मंडळी, केळीच्या पिकावरती ज्या विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो त्याचा रासायनिक पद्धतीने नियंत्रण करता येणं शक्य आहे, परंतु जैविक पद्धतीने देखील आपण त्या रोगांचं व्यवस्थापन करू शकतो का? सर, केळीच्या पिकावरती मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे बुरशीजन्य, जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य अशा विविध रोगांचा प्रादुर्भाव होतो, त्याचा आपण रासायनिक पद्धतीने कशाप्रकारे बंदोबस्त करावा हे आपण सविस्तर सांगितलेलं आहे, परंतु या रोगांचं नियंत्रण हे जैविक पद्धतीने करता येणं शक्य आहे का? काही रोगांचं नियंत्रण हे जैविक पद्धतीने करणं शक्य आहे. तर त्यामध्ये मी आधीच सांगितलं की मर रोग हा फार महत्त्वाचा रोग आहे आणि ही बुरशी जी आहे मर रोगाची ती हानिकारक बुरशी असून ती जमिनीत वास्तव्यास असते. तर ही मर रोगास कारणीभूत असलेली बुरशी आपल्याला जैविकरित्या नियंत्रणात आणता येते. तर त्यामध्ये ट्रायकोडर्मा नावाची जी बुरशी आहे त्याला आपण मित्र बुरशी म्हणतो. तर ही मित्र बुरशी काय करते की स्वतःच्या शरीरातून व्हिरिडीन ग्लायोटॉक्झिन नावाचे अँड औषधासारखे जे घटक आहे तर ती स्वतःच्या शरीरातून उत्सर्जित करते आणि त्यामुळं काय होतं की ही जी हानिकारक बुरशी आहे तर ती हानिकारक बुरशीला अटकाव होण्यास वाव मिळतो. नंतर ही बुरशी जी आहे तर ही बुरशी अन्न आणि जागेसाठी स्पर्धा निर्माण करते. ट्रायकोडर्मा ही फार जलद वाढणारी बुरशी आहे. तर ही बुरशी जलद वाढल्यामुळं काय होते की दुसऱ्या हानिकारक बुरशीला वाढायला चान्स मिळत नाही आणि त्यामुळं काय होतं की हानिकारक बुरशीची संख्या पण मर्यादित राहते आणि आपल्याला जैविकरित्या ट्रायकोडर्मा नावाच्या बुरशीनी त्या फ्युझेरियम नावाच्या बुरशींवर नियंत्रण मिळवता येते. त्याचप्रमाणे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने अनेक जैविकांचं म्हणजे 14 प्रकारचे जे उपयुक्त जीवाणू आहेत किंवा बुरशी आहेत त्याचं एक मिश्रण तयार केलेलं आहे. त्या मिश्रणाचं नाव आहे बायोमिक्स. तर हे बायोमिक्स जे आहे तर ते फळ पिकांसाठी भाजीपाला पिकांसाठी आणि केळीसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त असं सिद्ध झालेलं आहे. तर या बायोमिक्सचा वापर आमच्या मराठवाड्यातील अनेक शेतकरी केळीच्या बागेत करतात आणि त्यांचा वापर केल्यावर यामध्ये काय म्हणजे ट्रायकोडर्माच्या काही प्रजाती आहेत, सुडोमोनस फ्लोरोसन्स नावाचा उपयुक्त जीवाणू आहे, बॅसिलस सप्टिलस नावाचा उपयुक्त जीवाणू आहेत. तर हे जे बुरशी आणि जीवाणूंचं मिश्रण जे आहे तर हे जीवाणू स्वतःच्या शरीरातून वाढवर्धक द्रव्यसुद्धा उत्सर्जित करतात. त्यामुळं जमिनीमध्ये उपयुक्त बुरशींची आणि उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढीस मदत होते आणि ही संख्या वाढल्यामुळं साहजिकच हानिकारक बुरशींना तिथे जागा मिळत नाही, अन्न मिळत नाही आणि त्या हानिकारक बुरशींचा नायनाट होतो. तर अनेक शेतकरी या आमच्या कृषी विद्यापीठामध्ये तयार झालेल्या या उत्पादनाचा फायदा घेत आहे आणि अत्यंत माफक दरात त्यांना आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. हे उत्पादन बायोमिक्स नावाचं उत्पादन जे मराठवाडा कृषी विद्यापीठातच आपल्याला परभणी इथे मिळतं. तर हे उत्पादन केळी बागेसाठी जर आपण वापरलं तर साहजिकच आपल्याला अनेक बुरशीजन्य रोगांमधून जे जमिनीतून उद्भवणारे रोग आहेत तर त्यावर अटकाव होण्यास निश्चितच फायदा होईल. सर, पण केळीच्या पिकावरती विविध रोगांचा हा जो प्रादुर्भाव होतो याच्यामध्ये बुरशीजन्य रोग आहेत, विषाणूजन्य रोग आहेत किंवा जीवाणूजन्य रोग आहेत, या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाण्याचं व्यवस्थापन देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पाण्याच्या व्यवस्थापनासंदर्भात काय सांगा? बरोबर आहे. पाण्याचं व्यवस्थापन केळी असं पीक आहे की त्याला पाणी फार प्रमाणात लागतं. आजकाल आता सगळे शेतकरी ड्रीप इरिगेशनचा वापर करत आहेत आणि आता उन्हाळा लागत आहे तर या उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाण्याची काळजी म्हणजे घेणं गरजेचं आहे. आता एप्रिल आणि मे महिन्यामध्ये साहजिकच जी केळी बागेसाठी पाण्याची जी मात्रा आहे ती वाढवून द्यायला हवी. म्हणजे जवळपास प्रत्येक झाडाला 18 ते 20 लिटर पाणी प्रत्येक झाडाला मिळेल अशी शेतकऱ्यांनी व्यवस्था करायला हवी. त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये काय होईल, आता पाणी हे लवकर उत्सर्जित होणार आहे आणि केळीच्या पानांमधून सुद्धा जे पाणी आहे तर ते उत्सर्जित होईल. तर त्यासाठी काय होईल,
जर आपण केवोलिन नावाचं जे बाष्परोधक औषध जे आहे तर ते बाष्परोधक औषध जर आपण फवारलं तर निश्चितच आपल्याला त्यातून म्हणजे उन्हाळ्यामध्ये या बागेंची आपल्याला चांगल्या प्रकारे काळजी घेता येईल. सर एक फोन घेऊयात, पंढरीनाथ पवार बोलतात सोलापूरहून. हॅलो हॅलो हॅलो. हा पंढरीनाथ जी नमस्कार. नमस्कार सर, आपला प्रश्न विचारा. सर काय झालंय, गडात जे केळीचं गड आहे का, त्या गडात म्हणजे असं सडकेसारखे सडल्यासारखे केळ प्रकारे बर, आणि उन्हाळा आता चालू झालाय आणि ती झाड उन्मळून पडते, त्यात काय बुरशीचा प्रकार आहे का? हो धन्यवाद. जर झाड तुमचे उन्मळून पडत असेल तर निश्चितच त्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसन. त्यासाठी आपण काय करा की झाडाचा बुंधा कापून बघा आणि आतमध्ये जर आपल्याला पूर्ण भाग त्या बुंध्यामध्ये काळपट झालेला दिसेल आणि त्यामध्ये एक घाणेरडा वास येईल तर समजा की हे फ्युझेरियम नावाच्या बुरशीचा यामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे. तर यावेळेस आपल्याला लगेचच काय करायचं आहे की कार्बन डायझिम नावाचं जे बुरशीनाशक आहे तर त्याची आळवणी त्या झाडाच्या भोवती आजूबाजूच्या सर्व झाडांना अगोदर आळवणी करून घ्या. यासोबतच आपण प्रोपिकोनॅझोल नावाचं जे औषध टिल्ट नावाने बाजारामध्ये उपलब्ध आहे तर त्याची सुद्धा आपल्याला आळवणी करता येते आणि या बुरशीजन्य रोगांचा आपल्याला जो प्रादुर्भाव झालेला आहे तो कमी करता येतो. आता जे झाड आपलं उन्मळून पडलेलं आहे ते तर दुरुस्त होणार नाही, परंतु या रोगाचा जर समोरच्या झाडांना किंवा इतरत्र बागेमध्ये जर प्रसार रोखायचा असेल तर या बुरशीनाशकांची आळवणी करणं फार महत्त्वाचं आहे. जर आपल्याकडे बुरशीनाशक सुरुवातीला तर हा आपण उपाय कराच, पण त्यानंतर 10 ते 15 दिवसांनी ट्रायकोडर्मा नावाची जी जैविक बुरशीनाशक आहे, जैविक बुरशी, तर त्याची पावडर स्वरूपात किंवा लिक्विड स्वरूपात आपल्याला उपलब्ध आहे ते, तर त्याचीसुद्धा आळवणी जर आपल्याला बागेमध्ये करता आली तर निश्चितच आपल्याला इतर बुरशीजन्य रोगांपासून जो जमिनीमधून होणारे जे रोग आहे तर त्यापासून होणारा आपल्याला अटकाव करता येईल. सर सुरुवातीला त्यांनी असंही विचारलं होतं की केळीचे घड जे आहेत ते सडल्यासारखे दिसतात, तर ती घड सडण्याचे वेगवेगळे कारणं असू शकतात. त्यामध्ये घड सडणे हा जीवाणूजन्य रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव असू शकतो किंवा काही वेळेस बुरशीसुद्धा बुरशीजन्य रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव असू शकतो. तर यावेळेस आपल्याला जर समजा आपल्याला माहीत नसेल की हे बुरशीजन्य रोग आहे की जीवाणूजन्य रोग आहे तर यावेळेस प्रतिबंधात्मक आपण काय करायचं की समजा तुम्हाला रोग आढळला तर त्यामध्ये आपण कार्बेंडेझिम किंवा प्रोपिकोनॅझोल किंवा थायोफेनेट मिथाइल या बुरशीनाशकाची एक फवारणी जर प्रतिबंधात्मक फवारणी घेतली तर पुढील काळात ते घड सडणार नाही आणि या रोगाचा प्रसारसुद्धा बागेत होणार नाही. केळीच्या पिकावरती विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पाण्याचं व्यवस्थापन जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्वाचं आहे ते खतांचं व्यवस्थापन. खतांच्या व्यवस्थापनाबद्दल काय सांगायचं? खतांचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर याला जर आपल्याला लागवडीनंतर जवळपास 30 दिवसापर्यंत आपल्याला याला नत्र स्फुरद आणि पालाश द्यायचा आहे. बरं, नत्र स्फुरद आणि पालाश जर आपण जमिनीतून देत असाल तर जवळपास जी नत्राची मात्रा आहे ते 82 ग्रॅम नत्र प्रत्येक झाडामध्ये युरियाच्या माध्यमातून मिळालं पाहिजे. तसंच 30 दिवसापर्यंत लागवडीच्या वेळेसच 375 ग्रॅम स्फुरद मिळालं पाहिजे आणि 83 ग्रॅम हे पोटॅश मिळालं पाहिजे. तर हे 30 दिवसापर्यंतच्या कालावधीत आपल्याला द्यायचं आहे. नंतर जसा जसा कालावधी वाढेल तर आपल्याला नंतर काय करायचं आहे की स्फुरद हे सुरुवातीच्याच काळात द्यायचं आहे. नंतर नत्र आणि पालाश याची मात्रा फक्त सुरुवातीचे 60 दिवस किंवा 120 दिवसापर्यंत नत्राच्या 2 मात्रा आपल्याला 82 ग्रॅम प्रति झाड एवढं नत्र त्याला गेलं पाहिजे. नंतर 165व्या दिवसाचं ज्यावेळेस पीक होईल आपलं त्यावेळेस 82 ग्रॅम नत्र आणि 83 ग्रॅम स्फुरद एवढं प्रत्येक झाडाला आपण दिलं पाहिजे. जर आपल्याकडे फर्टिगेशनची जर व्यवस्था असेल तर फर्टिगेशनच्या व्यवस्थेत काय होतात की आपल्याला नत्राची आणि स्फुरद आणि पालाशची मात्रा ही बदलावी लागते आणि त्याला आठवड्यातून जवळपास 4.5 किलो नत्र हे त्या आठवड्यातून फर्टिगेशनच्या माध्यमातून सोडलं पाहिजे आणि 3.5 किलो पालाश त्या बागेला फर्टिगेशनच्या माध्यमातून सोडलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण काही जैविक खतांचा सुद्धा आपण वापर करू शकतो. ज्यावेळेस आपल्याला बाग कांदे बाग किंवा मृग बाग लावायची आहे तर त्यावेळेस जे आपण आता जी पद्धत आहे ती म्हणजे गादी वाफ्यावर लावणे हे
अत्यंत संयुक्तिक आहे, त्यामुळे अनेक रोगांवर सुद्धा आपल्याला अटकाव मिळतो. तर त्यावेळेस आपण जे लावणार आहोत रोपं किंवा हे, तर ॲझोस्पिरलम किंवा ॲझॅटोबॅक्टर नावाचे जीवाणू आहेत जे जैविक खतं म्हणून आपण वापरतो. याचा वापर जर आपण बागेत रोपं लावतेवेळीस जर केला तर निश्चितच आपल्याला समोरच्या कालावधीमध्ये त्या म्हणजे पिकांची वाढ जोमदार होईल आणि दुसऱ्या हानिकारक जीवाणूंचा त्यामध्ये प्रादुर्भाव होणार नाही. तर हे सुद्धा जीवाणू जैविक खतं म्हणून आपण वापरली तर अत्यंत चांगले त्याचे आपल्याला परिणाम बागेमध्ये दिसून येतात. पण या खतांच्या व्यतिरिक्त काही सेंद्रिय प्रकारची खतं आहेत का? होय, सेंद्रिय खतामध्ये आपण काही बाग लावण्यापूर्वी हिरवळीच्या खतांचा सुद्धा आपण वापर करू शकतो किंवा निंबोळी पेंड्याचा वापर करू शकतो आणि गांडूळ खताचा सुद्धा आपण वापर करू शकतो. शेणखत तर सगळ्यांना माहीत आहे की शेणखत वापरल्यामुळं बागेची उत्पादकता किंवा केळीची उत्पादकता वाढतच असते. त्याचप्रमाणे गांडूळ खताचा जर आपण वापर केला तर निश्चितच हे गांडूळ खत सुद्धा काय करतात की सच्छिद्रता निर्माण करतात आणि तुमची जी जमीन आहे जमिनीचा मजदूर सुधारला जातो आणि या गांडूळ खताच्या वापरामुळं पिकांची वाढ आपल्याला चांगली पाहायला मिळते. त्याचप्रमाणे जर निंबोळी पेंडीचा जर वापर केला तर निंबोळी पेंडीमध्ये अध्याडिरॅक्टिन नावाचं जे औषध आहे तर त्यामुळं विविध किडीसुद्धा बागेत आकर्षित होत नाहीत आणि त्या अध्याडिरॅक्टिनमुळं काय होतं की किडींवरसुद्धा आपल्याला नियंत्रण मिळवता येतं. तर अशा प्रकारचे जर आपण जैविक खतं जर वापरले किंवा सेंद्रिय खतं जर वापरले तर निश्चितच आपल्याला अतिशय चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळून येतो. म्हणजे केळीच्या पिकावरील विविध रोगांचा प्रसार जर टाळायचा असेल तर जितकं पाण्याचं व्यवस्थापन महत्त्वाचं आहे तितकंच खतांचं व्यवस्थापन देखील महत्त्वाचं आहे. पण त्याचवेळी सर अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन देखील महत्त्वाचं असतं, त्याबद्दल काय सांगाल? अन्नद्रव्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन फार महत्त्वाचं आहे. तर पुष्कळ वेळेस काय होतं की यामध्ये आपल्याला केळी पिकामध्ये जस्ताची कमतरता पाहायला मिळते किंवा फेरसची कमतरता पाहायला मिळते. तर यावेळेस आपण झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट याच्या माध्यमातून जर आपण जमिनीतून दिलं किंवा फवारणीमार्फत जर दिलं म्हणजे 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात 50 ते 100 ग्रॅमसुद्धा आपण वापरू शकतो. तर ही मात्रा जर दिली तर काय होईल की जे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जी आहे तर ती भरून निघेल आणि साहजिकच आपल्याला दुसरं त्यावर नियंत्रण म्हणजे पिकांची वाढ जी आहे ती जोमदार होईल. सर आपल्याकडे आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर भौगोलिक दृष्टिकोनातून प्रत्येक जिल्ह्याचं हवामान आणि तिथली जमीन ही वेगवेगळी आहे. म्हणजे जळगावला आपण केळ्यांचा आगार म्हणतो पण वसईला पण केळ्यांची मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं किंवा नांदेडमध्ये घेतलं जातं, तर तिथे वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होतो का म्हणजे जिल्ह्यानुसार? बिलकुल होतो. प्रत्येक आता महाराष्ट्राचा जर भौगोलिक दृष्ट्या जर विचार केला तर वेगवेगळे भाग पडतात. काही ठिकाणी अतिशय पाऊस पडतो, काही ठिकाणी पाऊस कमी पडतो आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे जमीन. तर जमीन जर आप याला लागणारी जी जमीन आहे ती निचऱ्याची जमीन लागते. जर निचऱ्याची जमीन नसेल तर रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि समजा नांदेड जिल्ह्यात एखादा रोग आलेला असेल तर तो जळगाव जिल्ह्यात येईलच असं नाही. त्यासाठी काय करायचं आहे की जर तुम्हाला बाग रोगमुक्त ठेवायची असेल तर सर्वात महत्त्वाचं काळजी घ्यायची आहे की तुम्ही जे बेणं वापरणार आहे, जे तुम्ही मुनवे वापरणार आहात, कंद वापरणार आहात किंवा टिश्यू कल्चरचे रोपं वापरणार आहात तर ती रोगमुक्त असणं गरजेचं आहे. त्यामुळं खात्रीशीर बागेतूनच तुम्ही कंद घ्या किंवा खात्रीशीर रोपवाटिकेतूनच रोपं घ्या किंवा जे टिश्यू कल्चरच्या प्रयोगशाळा आहेत तर त्या प्रयोगशाळेमधून हे रोपं विकत घ्या, जेणेकरून तुमचा पुढील काळातील खर्च जो आहे तो वाचेल आणि रोगांचा अटकाव आपल्याला पाहायला मिळेल. सर आता उन्हाळा सुरू होतोय, त्या उन्हाळ्यामध्ये केळीच्या बागांची जी काळजी आहे ती नेमकी कशा प्रकारे घ्यावी, अगदी थोडक्यात काय सांगाल? आम्ही आताच सांगितलं की उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज ही केळीला भासणार आहे जास्त प्रमाणात. तर जवळपास 18 ते 20 लिटर पाणी प्रत्येक केळीच्या झाडाला मिळायला पाहिजे अशी काळजी घ्या आणि 100 लिटर पाण्यामध्ये 800 ग्रॅम केओलिन हे बाष्परोधक औषध जे आहे तर त्याची जर फवारणी आपण जर घेतली तर काय होईल की पानांमधून पाण्याचं उत्सर्जन होणार नाही आणि तुमची बाग जी आहे ती सजीव राहील. त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये जैविक म्हणजे आच्छादन आपल्याला करायला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही ऊसाचं पाचट घेऊ शकता, गव्हाचा जो आहे म्हणजे गहू निघाल्यावर त्याचा जे पार्ट्स आहेत ते घेऊ शकता किंवा सोयाबीनचा भुसा घेऊ शकता. तर त्याचं जर आच्छादन केलं
तर निश्चितच तुम्हाला पाण्यापासून पाण्याचं सुद्धा आपल्याला पाणी वाचवता येईल आणि केळी बागेमध्ये रोग सुद्धा येणार नाही. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अशा काही ज्या उपाययोजना आहेत त्या जर नेमक्या केल्या तर नक्कीच केळीच्या पिकावर जे रोग पडतात त्याचा प्रादुर्भाव टाळता येणं सहज शक्य आहे. आंबाडकर साहेब, आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर आणि सखोलच मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. नमस्ते. धन्यवाद.